तर बघा काय बातमी आहे. राज्य शिक्षण मंडळ शाळात आता CBSE अभ्यास पॅटर्न पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमल. CBSE शाळा CBSE बोर्डाच्या शाळाकडे मुलांचा वाढता कल पाहता राज्याचे शिक्षणही दर्जेदार असावं. स्पर्धा परीक्षामध्ये राज्य शिक्षण मंडळाची मुले मागे पडू नये यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE बोर्डाच्या धर्तीवर अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. त्यासाठी 3rd पर्यंतचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. तो पुढील शैक्षणिक वर्षापासून शिकवला जाणार आहे. शुक्रवारी ही माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी दिली. 11वी आणि 12वीच्या वर्गासाठी मराठी भाषा विषय अनिवार्य करण्यात आल्याचंही मंत्रालयात घेतलेलं पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केलं. तर बघा आता पुढील वर्षापासून आता मराठी माध्यमाच्या राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था शाळांमध्ये सुद्धा आता CBSE अभ्यास पॅटर्न हा जसा खाजगी शाळांमध्ये राबवला जातो तशाच प्रकारचा CBSE पॅटर्न आता राज्य जिल्हा परिषदच्या मराठी शाळांमध्ये सुद्धा राबवला जाणार आहे. निश्चितच शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी शाळेचे विद्यार्थी मागे पडू नये याच हा त्यामागचा उद्देश आहे. आणि त्यासाठी खाजगी शाळांमध्ये जो CBSE पॅटर्न चालवला जातो त्यामध्ये बरीच मुलं जी आकर्षली जातात. तर आता जिल्हा परिषद शाळेकडे सुद्धा मराठी शाळेमध्ये सुद्धा मुलं आकर्षित जावी त्यासाठी आता राज्य शिक्षण मंडळ हा निर्णय घेतलेला आहे की आता जिल्हा परिषदच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सुद्धा CBSE पॅटर्न हा राबवला जाणार आहे. आणि त्याची निश्चितच पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर बघा त्याचं काय 3rd ते 12वीपर्यंतचा अभ्यासक्रम निश्चित झालेला आहे. म्हणजे CBSE पॅटर्नचा जो अभ्यासक्रम आहे तोसुद्धा आता 3rd ते 12वीपर्यंतचा अभ्यासक्रम निश्चित झाला आहे. पुढील वर्षापासून निश्चितच ती पुस्तकंसुद्धा बदलली जाणार आहेत. आता CBSE पॅटर्नची पुस्तकं येणार आहे. 11वी आणि 12वीसाठी मराठी विषय अनिवार्य केलेला आहे. आणि व्यावसायिक शिक्षणासह परदेशी भाषासुद्धा आता शिकवली जाणार, म्हणजे इतर भाषासुद्धा आता शाळेमध्ये शिकवली जाणार आहे. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.